तक्रारदार हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत. हे जे आमचे तक्रारदार आहेत त्यांचं गट विमा योजनेचं सुमारे 1,33,000 रुपयाचं जे देयक होतं हे प्रकल्पाधिकारी आदिवासी विकास यांच्याकडून मंजूर करण्यात आलेलं होतं आणि सदरचं देयक हे त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची जबाबदारी ही शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कलकोस तालुका शिंदखेडा येथील जे मुख्याध्यापक आहेत त्यांचं होतं. या प्रकरणातील आरोपी लोकसेवक देखील महिला मुख्याध्यापिका शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कलकोस तालुका शिंदखेडा या आहेत. ज्यावेळी आमचे तक्रारदार त्या आरोपी लोकसेवक महिला मुख्याध्यापक यांच्याकडे त्यांच्या देयकाबाबत पाठपुरावा करण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी आरोपी लोकसेवक यांनी सदरचं जे देयक आहे ते त्यांना अदा करून देण्यासाठी 5,000 रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 4,000 रुपये लाच मागण्याची त्यांनी तयारी दाखवली आणि सदरची लाच रक्कम ही त्यांना स्वीकारत असताना अँटी करप्शन ब्युरोच्या धुळे पथकाने रंगेहात पकडलेला आहे. या प्रकरणी आम्ही दोंडाईच्या पोलीस स्टेशन येथे या आरोपी लोकसेवक अर्चना बापूराव जगताप महिला मुख्याध्यापक शासकीय आश्रम शाळा अक्कलकोस तालुका शिंदखेडा यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे कोणीही शासकीय कर्मचारी अथवा अधिकारी आपल्याकडून लाचेची मागणी करत असल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे या ठिकाणी संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक 1064 याच्यावर देखील आपण संपर्क करू शकता. धन्यवाद.